नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलला वर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कालच जे आहे ते एफ डी सी एम म्हणजे महाराष्ट्र वन विभाग जे महामंडळ आहे यांनी जे आहे ते वन विभागाकरता जी लिपिक पदाची जी जाहिरात आहे ती दिलेली आहे. त्या जाहिरातीनुसार त्यांनी हा सिलेबस दिलेला आहे, त्याचं आपण थोडक्यात जे विश्लेषण आपण बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, आपण या एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जे आहे ते आपण चॅनलला काय सबस्क्राईब करा, आणि बाजूचा जे बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय, या चॅनलवर या वन विभागाच्या कुठल्याही एक्झामबद्दल किंवा कुठलेही नोटिफिकेशन जर मिळेल आम्हाला मिळतील तसे ते आम्ही ताबडतोब तुमच्याकडे पोहोचू. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर आपल्याला वाटला हा व्हिडिओ चांगला आहे किंवा आवडला तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच आपल्या जर काही सूचना किंवा तक्रारी किंवा कमेंट असतील तर आपण त्या आम्हाला नक्की करा, म्हणजे आम्ही त्यानुसार काय आमचं जे आहे ते बदल आम्ही करू शकू. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्याला सांगायचं आपल्याला माहितीच असेल की एक्झाम कशी आहे. तर या एक्झामचं जे पॅटर्न आहे, हे एक्झाममध्ये एकूण 200 गुणांसाठी असणार आहे ही एक्झाम, आणि या एक्झाममध्ये एकूण 100 प्रश्न असतील. 100 प्रश्न असतील आणि 100 एका प्रश्नाला जे आहे ते 2 गुण असतील. आणि या विशेष म्हणजे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टम ही त्यांनी तयार केलेली आहे, म्हणजे मायनस सिस्टीम या परीक्षेमध्ये आहे. तुमचा जर एक प्रश्न चुकला तर एका प्रश्नात तुमच्याकडून हे 0.5 गुण हे ते काय कमी करण्यात येणार आहे. म्हणजे जर रेशो बघितलं तर 1:4 यांचं जे आहे तो रेशो आहे. ही जी परीक्षा आहे यांनी टोटल एकूण 5 विभागामध्ये घेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे यांनी याच्यासाठी 5 अभ्यासक्रमाचे 5 विभाग दिलेले आहे. त्यामध्ये पहिला विभाग आपण बघूया, मराठी. मराठीमध्ये यांनी 10 प्रश्न असतील. 10 प्रश्नामध्ये यांनी काय सांगितले की कॉमन व्होकॅबलरी म्हणजे सामान्य शब्द असतील की जे जनरल समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द असे काही जे शब्द असतील जवळपास 2 ते 3 प्रकार येऊ शकतात. नंतर आहे विरामचिन्हे, पंचवेशन म्हणजे विरामचिन्हे, उद्गारवाचक चिन्ह, कोठे स्वल्प विराम कोठे अपूर्ण विराम असे जे आहे ते चिन्हाचा जो प्रकरण आपण बघून जावं. वाळंबे सरांचं पुस्तक आपण यासाठी यूज करू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा पुस्तक आहे. तर त्यामध्ये जे आहे ते विरामचिन्हे आपण एकच चॅप्टर आहे, एका लाईनचा चॅप्टर एक पेजचा आहे, 2 मार्क तुमचे ते त्यांना नक्की मिळतील. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे साधे विधान वाक्य, होकारार्थी नकारार्थी वाक्य, केवळ वाक्य असे जे प्रकार आहेत ते एक चॅप्टर आपण पाहून जायचं आहे. नंतर आहे ग्रामर, याच्यामध्ये काही येऊ शकते त्यामुळे आपण जे आहे ते हे आपण ग्रामर करू शकता. हां, आणि महत्त्वाचं म्हणजे इडियम्स आणि फ्रेजेस आहेत, याचे सुद्धा जे मार्क्स आहेत ते आपल्या हातातले मार्क्स आहेत. म्हणजे यातील जवळपास 5 ते 6 मार्क आहेत हे शब्दावर आणि व्होकॅबलरीवर अवलंबून आहेत. असा मराठीचा सिलेबस आहे. याच्यामध्ये जवळपास यांनी 10 प्रश्न दिलेले आहेत, त्यामुळे याचा जो मुख्य जो भर आहे तो विभाग 5 मध्ये यांनी 40 गुणांसाठी दिलेला आहे. तर तो आपल्याला कव्हर करायचा आहे. आपण बघूया त्याचं काय आहे नेमकं. तर दुसरा जो विभाग आहे तो इंग्रजी ग्रामर. इंग्रजी ग्रामरमध्ये सुद्धा यांनी स्पेलिंग चेकिंग करणे, ते तुम्हाला वेगवेगळे समान स्पेलिंग असणारे शब्द देणार आहेत आणि त्यातून तुम्हाला त्याचं स्पेल चेक करायचं आहे. नंतर कॉमन व्होकॅबलरी आहे, म्हणजे सामान्य जे व्होकॅबलरी आहे त्यात समानार्थी शब्द एक तुम्हाला देतील, 2 ते 3 देतील. आणि पंच्युएशन मराठी सारखंच नसतं की कुठले विरामचिन्ह वापरायचे आहेत, कुठं उद्गारवाचक चिन्ह वापरायचं आहे, कुठं क्वेश्चन चिन्ह वापरायचं आहे, कुठं स्वल्पविराम वापरायचं आहे किंवा काय कॉमा वापरायचं आहे, सिंगल इन्व्हर्टेड डबल इन्व्हर्टेड असं ते आपल्याला चेक करायचं. याचं सुद्धा चॅप्टर खूप छोटा आहे आणि मार्के हातातले असतात. आणि इथे भावनासुद्धा की कुठलं वाक्य उद्गारवाचक आहे किंवा साधं वाक्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, याच्यामध्ये सुद्धा कॉमन कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा मिक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड सिंटेक्स जे आहे ते आपल्याला असर्टिव्ह सिंटिव्ह निगेटिव्ह आपल्याला चेक करायचं आहे. तोसुद्धा चॅप्टर आपण करून जायचं आहे. विशेष म्हणजे इंग्रजीसाठी सुद्धा 10 मार्कच आहेत. यामध्ये काही प्रश्न हे ग्रामरचे असतील आणि काही प्रश्न जे आहेत ते इडियम्स आणि फ्रेज असतील. मित्रांनो, आपल्याला जर या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर इडियम्स आणि फ्रेज म्हणजे मराठीची व्होकॅबलरी आणि इंग्रजीची व्होकॅबलरी ही आपली चांगली असणं आवश्यक आहे. आतापासून जर आपण दररोज तयारी केली, दररोज 1-1.5 तास प्रत्येक सब्जेक्टच्या व्होकॅबलरीचा, तर आपल्याला हे मार्क्स नक्की मिळतील. मित्रांनो, तिसरा जो विभाग आहे तो आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेज म्हणजे आपण शॉर्टकट म्हणजे यांना काय म्हणतो, जी के म्हणतो. जी केमध्ये यांनी जो अभ्यासक्रम आहे तो खूप व्यास्ट दिलेला आहे, त्यामुळे नेमकं आपण कुठला अभ्यासक्रम करू शकता तर किती दिवसात कव्हर करणार, कारण की जानेवारीची यांनी तारीख दिलेली आहे. म्हणजे नोव्हेंबर हा संपलेला आहे, आपल्याकडे फक्त जवळपास 30 ते 40 दिवस आहे. तर याच्यासाठी सुद्धा मी एक अभ्यास नियोजन नावाचा एक व्हिडिओ तयार करणार आहे, आपण तो नक्की बघा. आणि तत्पूर्वी मित्रांनो, आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण या चॅनलला या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सूचनासुद्धा कळवा. तर आपण जी केमध्ये बघूया. यांनी जी केमध्ये भारताचा इतिहास आणि भारताचा भूगोल यांनी सांगितलेला आहे, म्हणजे विशेषतः बघा भारताचा. आणि परत यांनी भारताचं जे आहे राज्यघटना सांगितलेली आहे, राज्यघटनेची सुद्धा कधी स्थापना झाली, किती सदस्य होते, काय होते असे हे प्रश्न असतील. भूगोलामध्ये सुद्धा काय लोकेशन, किती राज्य वगैरे, काही राज्यांच्या राजधान्या वगैरे विचारू शकतात.
आणि इतिहास सुद्धा विचारू शकतात. नंतर आहे सायन्स, सायन्समध्ये सुद्धा काही जे गोष्टी आहेत रेनबो वगैरे त्याच्याबद्दल ते विचारू शकतात. आणि हा म्हणजे प्रश्न हे कमी आहेत आणि विषय यांनी असे खूप दिलेले आहेत, त्यामुळे आपण नेमका आपण जो अंदाज आपण बांधू शकत नाही. तरी आपल्यासाठी हे ऑनलाईन टेस्ट आहे, होणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आपण या ई विजन MPSC या ज्या वेबसाईट आहे या वेबसाईटवर गव्हर्नमेंट ई विजन MPSC.com या वेबसाईटवर आपणास फ्रीमध्ये देण्याची आम्ही नक्कीच कोशिश करणार आहे, प्रयत्न करणार आहे. तरी आपण त्या साईडला नेहमी भेट देत राहा किंवा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला त्याचे जे अपडेट्स मिळत राहतील. पुढचा जो विभाग आहे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, यामध्ये सुद्धा वन विभागाचे कायदे कधी पास झाले, टायगर प्रोजेक्ट कधी होता, हंगोल प्रकल्प उदाहरणार्थ हत्ती प्रकल्प, वन विभागाचे कायदे, प्रदूषण कायदा, असे तुम्हाला थोडंफार त्याची माहिती घ्यायची आहे. किंवा वन दिन, पर्यावरण दिन, असे दिनसुद्धा तुम्ही पाठ करून जा, म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत ते मिळ म्हणजे जाणार नाहीत. स्पोर्ट आणि कल्चरमध्ये कुठला खेळाडूला कुठलं पदक मिळालं, अर्जुन अवॉर्ड वगैरे किंवा खेलरत्न, याचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. करंट अफेअरमध्ये चालू घडामोडी, हां, आणि विशेष म्हणजे जो हा नवीन भाग आहे की RTI कायदा, म्हणजे माहितीचा अधिकार कायदा, आणि महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट जो आहे याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्न दिलेले आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे, नाही सॉरी, सेवा हक्क अधिनियम आहे 2015 कायदा, की सेवा मिळण्यासाठीचा हा कायदा आहे, की सेवा मिळण्यासाठी नेमकं आपल्याला त्यांना किती दिवस आहे, अपील कुठं करू शकतात, काय करू शकतात, किंवा त्याचं जी अंमलबजावणी कधी झाली, तो कायदा कधी लागू झाला, पहिलं राज्य कुठं होतं, महाराष्ट्र किती राज्य आहे, असे बद्दल काही प्रश्न असतील. आणि राईट टू इन्फॉर्मेशन हा भारताचा कायदा आहे आणि एक महाराष्ट्राचा कायदा त्यांनी दिलेला आहे. याचेसुद्धा व्हिडिओ किंवा या व्हिडिओच्या लिंक ह्या कमेंट बॉक्समध्ये मी टाकेल, आपण तिथून हा व्हिडिओ तो सुद्धा आपण पाहू शकता, की जे विश्लेषण आणि त्याचीसुद्धा लिंक मी टाकून देणार आहे. किंवा ई विजन MPSC.com वर व्हिडिओची जी लिस्ट आहे त्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये सुद्धा हे जे व्हिडिओ आहेत याचे तुम्हाला प्रश्न संचाचे व्हिडिओ आणि या कायद्याच्या विश्लेषणाचे व्हिडिओ हे आपल्याला मिळतील, आपण तिथून बघू शकता. आणि पुढे यांनी ICTचे पण सुद्धा प्रश्न विचारणार आहेत, आणि हे सुद्धा व्हिडिओचे लिंक जे आहे ते आपल्याला evision.com वर आपल्याला मिळू शकतात, evisionmpsc.com. नंबर 4 सिलेबस आहे तो न्युमरेबल ॲप्टिट्यूड आहे, याच्यासाठी 20 मार्कासाठी हा सिलेबस आहे. यामध्ये 10 प्रश्न हे न्युमरिकल ॲप्टिट्यूडचे आणि 10 प्रश्न हे लॉजिकल रिझनिंगचे विचारणार आहेत. यात त्यांनी पर्सेंटेज, रेशियो, प्रोपोर्शन, इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस म्हणजे असे, परंतु ही जी परीक्षा आहे मराठीमधून होणार आहे, त्यामुळे आपण एवढं काही घाबरायची गरज नाही. टाईम, वर्क आणि डिस्टन्स, नंबर सिस्टीम, अंकगणित, भूमिती, श्रेणी आणि सांख्यिकी असे प्रश्न आपल्याला 10 असतील. लॉजिकल रिझनिंगचा जो पुढचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 10 प्रश्न असतील, म्हणजे यामध्ये कोडिंग, डिकोडिंग, स्मॉल कॅपिटल लेटर्सचे जे कोडिंग डिकोडिंग असते ते असेल, आणि वर्गीकरण असेल. ॲनॉलॉजिकलमध्ये काय म्हणजे काही संख्या, चिन्हे यांचे आणि सिमिलरिटी समानता जे असतील किंवा डिफरन्स याचं जे वर्ड बिल्डिंग असेल किंवा सिरीज असेल आणि नातेसंबंध याच्यावर सुद्धा काही प्रश्न असतील. आणि पाचवा जो भाग आहे, पाचवा भाग आहे याच्यामध्ये जे आहे ते अकाउंटन्सी, मेन भाग जो आहे तो पाचवा भाग आहे. आपणास याचे जे आहे ते 40 प्रश्न असणार आहेत. याच्यामध्ये जे मुख्य आहे तुमचं जे तुम्हाला जर जे याच्यासाठी मुख्य होण्यासाठी हे अकाउंटन्सी हे आवश्यक आहे. याच्यासाठी सुद्धा मित्रांनो आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि या व्हिडिओचे जे आहे ते लिंकसुद्धा evisionmpsc.com याच्यावर आहेत. आपण कृपा करून तिथे जाऊन त्या सर्व व्हिडिओचे लिंक चेक करू शकता. मराठीमध्ये आपल्याला हे अकाउंटिंगचे व्हिडिओ तयार करून दिलेले आहेत. यामध्ये मुख्यतः यांनी 4 भाग केले आहे, फंडामेंटल अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कम्प्युटराइज अकाउंटिंग. यामुळे आपल्याला जे आहे हा विभाग जर आपल्याला गुण मिळवायचे असतील तर हे सर्व आपल्याला येणं आवश्यक आहे. तर मित्रांनो याची जी सर्व माहिती आहे ती पुन्हा सांगतो की evisionmpsc.com या वेबसाईटवर व्हिडिओ लिस्टमध्ये आपण जाऊन विश्लेषण करून त्याचे व्हिडिओ आपण बघू शकता. काही जर त्या काही जी माहिती आहे ती टाकणं चालू आहे, काही अपूर्ण असल्यामुळे आपल्यास पूर्ण नाही मिळणार, तरी आपण वेळोवेळी भेट देऊन ती अपडेट करत राहा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या नक्की लाईक करा आणि आपलं जे आहे ते यश पक्कं करा. धन्यवाद.